शेखर बंगाळे कोण आहे? त्यांच्या अंगावर भंडारा फेकून हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये काल पालकमंत्री दौऱ्यावर होते, तुम्ही नेमकं भंडारा का उधळला काय सांगाल? नाही, चर्चेत ना हा प्रश्न सुटला असता तर आम्हाला असं करण्याची गरजच पडली नसती ना साहेब. आम्ही एळकोट जय मल्हारच्या घोषणा देऊन त्यांच्या अंगावर आम्ही भंडारा फेकलेला आहे. अन्य काही कार्यकर्ते तिथले असतील तर त्यांनी आम्हाला मारहाण केली. नरेंद्र काळे हे जरी भाजपमध्ये असते तर त्यांचा देखील उद्देश असू शकतो की आपल्या समाजाला आरक्षण मिळावं. मग भंडारा उधळण्यापूर्वी नरेंद्र काळे यांना चीड आली का? धनगर समाजाच्या मतासाठी वापर सर्वच राजकीय पक्षांनी, त्यामध्ये सर्वच आले. जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई सुद्धा दूध पाजत नाही, हे तर गेंड्याचं कातडीचं सरकार आहे. या घटनेनंतर तुम्हाला धमकीचे फोन आले? गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे नेते आहेत. समाजाच्या आरक्षणासाठी ते वारंवार आग्रही भूमिका घेत होते, मात्र आता सत्ता त्यांची आहे. कालच्या घटनेने देखील त्यांनी सॉफ्ट प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. गोपीचंद पडळकरांसंदर्भात काय सांगाल? काय तुमचं मत आहे? सत्तेत असल्यामुळे ते शांत झाले? पाहायला विसरू नका, सोलापुरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळणारे शेखर बंगाळे यांची अनकट मुलाखत 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता फक्त लोकप्रधान न्यूज चॅनलवर.